भात खाऊन काही वजन वाढतं वगैरे अशातला काही भाग नाहीये कारण पोळीसारखाच भात इज ऑल्सो कार्बोहायड्रेट एक ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड असे दोन कॉन्सेप्ट आहेत तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यावर किती पटकन तुमची साखर वाढू शकते तो आणि ग्लायसेमिक लोड म्हणजे की तुम्ही एखादा पदार्थ खाऊन केवढं व्हॉल्यूम क्वांटिटी त्याची किती एक झाली वेळ किती पटकन वाढणार आणि ती किती वाढणार हे ग्लायसेमिक लोड सांगत असतं भाताचा खाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणजे जा त्याच पोर्शनच घेताना पानात कोणी दोन चमचे भात घेत नाही खाण्याचे दोन चमचे भात आपण घेत नाही कोणी पण घेताना कमीत कमी तुम्ही एक वाटी भरून असा भात तरी घेणार आहात शिजलेला तसा जेव्हा घेता तेव्हा त्याचा ग्लायसेमिक लोड वाढतो तुमचं आणि आमचं सेम असतं पॉडकास्टवर आपलं स्वागत आहे या पॉडकास्टवर आपण रोजच्या जीवनातले छोटे किंवा मोठे पण महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत मी अदिती कुलकर्णी तुमच्या मनातले प्रश्न अमिताला विचारणार आहे आणि मी न्यूट्रिशनिस्ट अमिता मला आहार तज्ञ पोषण तज्ञ पण म्हणतात मी माझ्या पंधरा वर्षाच्या अनुभवावरून तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे अमिताभ मी बऱ्याचदा ऐकलंय आता खरं की खोट हे तर तूच सांगू शकशील की हात खाल्ल्याने वजन वाढतं <laughs> किंवा भाताच्या रिलेटेड अजून बरेच असे आहेत पण मी एक 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 विचारेन बरं भात खाल्ल्याने वजन वाढतं हो खूप कॉमन आहे कारण कुठेही डाएट करायला गेलं की काय सांगतात ना हल्ली भात हल्ली काय म्हणजे कधीपासूनच मला आठवत आई बाबा वगैरे पण असे आम्ही भात सोडलाय वगैरे प्रकार करायचे सो इट्स अ व्हेरी कॉमन मिसकन्सेप्शन आहे ऍक्च्युअली मिसकन्सेप्शन ऐकून हे आधीच बरं वाटलं हो की म्हणजे भात आवडत असेल तर मग भात सोडायची गरज नाहीये एसेन्शियली तर भात खाऊन काही वजन वाढतं वगैरे अशातला काही भाग नाहीये कारण पोळीसारखाच भात इज ऑल्सो कार्बोहायड्रेट जर आपण कम्पेअर केलं की म्हणजे आपल्याला भातातून मिळणाऱ्या कॅलरीज गव्हाच्या पोळीतून मिळणाऱ्या कॅलरीज ज्वारी बाजरीच्या भाकरीत न मिळणार कॅलरीज जर आपण ग्रॅम पर ग्रॅम कंपेअर केल्या तर त्या सिमिलर असतात तर त्यामुळे असं आणि असं भातात असं वेगळं काही नसतं की म्हणजे मॅक्रोन्युट्रिएंट काही वेगळं आहे की ज्याने अचानक ते खाऊन तुमचा असा फोफसा वाढतो किंवा वजन वाढतं वगैरे असं काही नाही so, सो राईस मच अ काब लाईक एनी ऑफ द मिलेट्स ग्रेन्स जे आहेत त्याच्यासारखंच भाताचं पण असतं प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही भात जेव्हा खाताय तर तेव्हा एक तर मन मनापासून ज्यांना भात आवडत असतो ना तर त्यांना तो एक स्पेसिफिक क्वांटिटी मध्ये खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही किंवा आपल्याकडे कसं पहिला भात मग शेवटचा भात वगैरे अशी पद्धत आहे की नाही तर तसं जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमचा ताप बॅलन्स चुकतो चुकतो म्हणजे की तुम्हाला लागतात त्यापेक्षा गरजेपेक्षा जास्त कॅलरीज खाल्ल्या जातात आणि हेच जेव्हा तुम्ही भात बंद करता तेव्हा तेवढ्या कॅलरीज कमी होतात ना कारण तुम्ही दोन वेळा किंवा त्याऐवजी मग तुम्ही एकच पोळी जर खाणार आहात तर मग सरळ तुमच्या कॅलरीज हाफ झाल्या तिथेच जेवढा आज डिग भात खाल्ला असतात किंवा दोनदा घेऊन खाल्ला असतात आणि मग भाताबरोबर अजून मग लोणचं ना, ना पापड न तूप हो असे जे प्रकार सो ओव्हरऑल so, ते कॅलरी रिच जरा कॉन्सेप्ट होत ते आणि भाताचे प्रकार पण जे खातो आपण म्हणजे बिर्याणी असो पुलाव असो खिचडी असो Uh, अल्दो खिचडी एवढी जास्त नाही खाल्ली जात कारण त्याच्या डाळीमुळे पण त्याचा बल्क जास्त असतो पण तरी ओव्हरऑल त्याचं पोर्शन कंट्रोल न होण्याचे चान्सेस जास्त असतात तर म्हणून uh, uh, म्हणजे भातालाही बदनामच केल्या करण्यात आलंय असं पाहायला गेलं तर की uh, उगीच म्हणजे ते खाऊन आम्ही भात सोडला आहे आमचं वजन कमी झालं वगैरे एसेन्शियली युअर ड्रॉपिंग युअर कॅलरी इंटेक त्यामुळे असं भाताचा काहीच दोष नाही जर तुम्हाला भात आवडत असेल तर तुम्हाला काही वजन कमी करायला भात सोडायची काही गरज नाहीये पण मग ज्यांना डायबिटीज आहे ते पण खाऊ शकतात मग डायबिटीजचं कसं असतं ना डायबिटीज इज नॉट लाईक द स्टँडर्ड कॅलरी मात आता आपल्याला मध्ये तुमची सगळ्यांना माहितच असेल की आपली सर्क्युलेटिंग ब्लड ग्लुकोज जास्त म्हणजे आपल्या रक्तात जी साखर आहे ग्लुकोज आहे ती जास्त असते जेव्हा ती जास्त असते किंवा ज्याचा जेव्हा त्याचा वापर आपल्या शरीराला करता येत नाहीये त्याला ते, ते मसल्स मध्ये पाठवता नाही येते इन्सुलिनचं प्रमाण जे आहे ते कमी आहे किंवा इन्सुलिन जेवढं आहे ते काम नाही करू शकते तेव्हा आपल्याला डायबिटीज होत असतो ओके सो so, भाताला डायबिटीज मध्ये इव्हन तुम्हाला प्रायमरी जेव्हा डायग्नोसिस येतं तर साधारणपणे साखर बंद करा आणि भात बंद करा असं सांगितलं जातं का कारण पांढरा भात जेव्हा आपण खातो तर त्या सिंपल स्टार्च असतो तो सिंपल स्टार्च म्हणजे की त्याच्यात फायबर कमी असतं तर त्यामुळे तो आपण पचतो पटकन मग भात पचायला हलका कोड बिघडलं की पण भात खातात की नाही तर तसं जेव्हा असतं तेव्हा तुम्ही तो भात खाल्ल्याने तुमची शुगर जी असते त्याची ब्लड शुगरची लेवल जी असते ती पटकन वाढू शकते आणि त्याच्यात दुसरं कारण म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड असे दोन कॉन्सेप्ट आहेत तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्यावर किती पटकन तुमची साखर वाढू शकते त आणि ग्लायसेमिक लोड म्हणजे की तुम्ही एखादा पदार्थ खाऊन केवढं वॉल्युम क्वांटिटी त्याची किती एक झाली वेळ किती पटकन वाढणार आणि ती किती वाढणार हे ग्लायसेमिक लोड सांगत असतं भाताचा खाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणजे त्याचं पोर्शनच घेताना पानात कोणी दोन चमचे भात घेत नाही खाण्याचे दोन चमचे भात आपण घेत नाही कोणी पण घेताना कमीत कमी तुम्ही एक वाटी भरून असा भात तरी घेणार आहात शिजलेला तसा जेव्हा घेता तेव्हा त्याचा ग्लायसेमिक लोड वाढतं म्हणजे तुमचं जेवढी साखर वाढू शकते तेवढी वाढते जास्त म्हणजे क्वांटिटी इनक्रीजेस म्हणून डायबिटीज मध्ये भात नाही सांगतात अच्छा पण त्याला एक देर इज अन ऑल्टरनेटिव्ह टू इट <laughs> की म्हणजे तुम्ही जो भात खाताय तर त्याच्यात जर तुम्ही भाजी घातलीत मिक्स केलीत किंवा तुम्ही त्याच्यात प्रोटीन मिक्स केलं म्हणजे आता नुसता पांढरा भात खायच्याऐवजी खिचडी खा भाजीवाली खिचडी डाळ घालून खिचडी असं खा किंवा इवन तुम्ही पनीर पुलाव केलात किंवा त्याच्यात भरपूर भाजी पण आहे भाताचं प्रमाण कमी म्हणजे एकाच दोन ह्या प्रमाणाने जेव्हा तुम्ही करता की एक वाटी तुमचं डाळ आहे आणि दोन वाट्या तांदूळ आहे तर त्याच्याऐवजी एकाच एक प्रमाणे घेऊन करायचं अच्छा जेवढी डाळे तेवढीच तांदूळ असं घेऊन जर तुम्ही खिचडी केली आणि मग त्याच्या दुप्पट भाजी घातली दुप्पट किंवा तिप्पट बारीक चिरून घाला किंवा पालक घाला जो छोटा होतो असं तसं जर केलं तर त्याचं ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड दोन्हीही कमी होऊ शकतं त्यामुळे असं ब्लँकेट जे सांगतात की तुम्ही शुगर आहे म्हटलं भात खाऊ नका ते फक्त साठी सांगतात की त्याचा पोर्शन कंट्रोल करायला जमत नाही लोकांना आणि मग तुमचे शुगर स्पाइक होतात खूप इन्सुलिन स्पाइक होतं आणि तसं झाल्याने तुम्हाला नुकसान होतं कारण मग डायबिटीज मध्ये एचबीएन चा पण प्रकार असतो तर ते पण तुमचे हाय होतं मग एचबीएन सी म्हणून नाही सांगत पण हे जे तू आता भाताबद्दल सांगितलं ते पांढऱ्या आणि ब्राऊन राईस हा जो आता आपण एवढं ऐकतो हे दोन्हीसाठी व्हेरी गुड क्वेश्चन आता बघ जनरली आपण जर बघितलं तर सगळीकडे म्हणतात ब्राऊन राईस म्हणजे पहिले तर माझं त्याच्याही आधी प्रश्न की ब्राऊन राईस नक्की फरक काय दोन्हीत हा म्हणजे आता ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस मध्ये फरक आहे तो त्याच्या जमचा म्हणजे जसं आता आपण तुला सांगायचं तर ऍपल खाता तुम्ही साला सकट सा खाताय आणि साल काढून खाताय हा प्रायमरी फरक झाला आणि एक आतमध्ये असं जम म्हणून एक असतं की म्हणजे आतला भाग जो असतो तांदुळाचा तर तो ते इंटॅक्ट असतं ब्राऊन राईस मध्ये सो यू हॅव द स्किन आणि आतला जो जमचा भाग असतो तो दॅट इज इंटॅक्ट आणि व्हाईट राईस मध्ये ते जम निघून गेलेलं असतं आणि ब्रँड पण निघालेलं असतं म्हणजे साल पण काढलेलं असतं वेन दॅट हॅपन्स तर तेव्हा तुमचं फायबर कमी होतं त्याच्यातलं आणि ते काढल्यामुळे तुमचा जो भात आहे तो पटकन खराबही होत नाही अच्छा त्यामुळे जर तू बघशील आपण जसं गोव्याला जाऊन तो, तो उकडा राईस असतो किंवा हातसडीचा तांदूळ जर आणला त्याला जर आपण नीट स्टोर नाही केला तर तो, तो खूप पटकन त्याच्यात पोरकिडे होतात बरं आणि व्हाईट राईस जो असतो त्या मनाने त्याची शेल्फ लाईफ जास्त असते सो पॉलिशिंग हा प्रकार मुळात केला का बरं कारण की जास्त लोकांपर्यंत हे धान्य पोचू शकेल खराब न होता त्याला शेल स्टेबल करायला म्हणून पॉलिश केलं कारण आपलं एवढी जास्त पॉप्युलेशन आहे तर त्याच्यात मग भात बनतो एका ठिकाणी तो पोचे स्टोरेज जर खराब झाला किंवा स्टोरेज मध्येच खराब झाला तर ते नासाडी होते ना त्याची म्हणून तो प्रोसेसिंगचा स्टेप आला त्या प्रोसेसिंगच्या ह्याच्यात हे झालं की तुमचं ब्राऊन राईसचा तो व्हाईट राईस झाल्यामुळे फायबर जरा कमी झालं पण तो फायबर मधला फरक एक एवढा खूप मोठा नाहीये म्हणजे जर मी एक वाटी ब्राऊन राईस आणि एक वाटी पांढरा भात जर मी घेतला तर ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस मध्ये फक्त एक ग्रॅम फायबरचा फरक असतो ते एवढं एक ग्रॅम फायबर भरून काढायला मी जर कोशिंबीर एक्स्ट्रा खाल्ली होतं का अच्छा त्याच म्हणजे असं त्याच्यात काही माझा मेजर न्युट्रिएन लॉस होतोय की तेवढ्या त्या स्किन मधनं मला दिवसभराचे बी कॉम्प्लेक्सेस मिळणार होते वगैरे असं काही नसतं कारण मुळात द कॉन्सेप्ट इज की जरी तो ब्राऊन राईस असला तरी तुम्ही तो पलीकडे खायचाच नाही यू आर यू हॅव टू इट इट विदिन अ लिमिट तरच म्हणजे बिकॉज इट्स अ एंड ऑफ द डे लोकांचा हा खूप गोड गैरसमज आहे की त्यांना वाटतं जर आपण ब्राऊन राईस खात असो तर त्यांनी आपलं वजन कमी होणार आहे किंवा त्यांनी आपले शुगर कमी होणार आहे किंवा त्यांनी आपलं वजन वाढणारच नाही मग मी ब्राऊन राईस किती पण खाऊ शकते किंवा शुगर वाढत नाही असं काही नसतं ब्राऊन राईसने सुद्धा वजन वजनही तेवढंच वाढू शकतं तुमचं म्हणजे एक्सेस कॅलरीज खाल्ल्या तर वजन वाढणार आहे मग ते ब्राऊन असो की व्हाईट असो शुगरचं पण तेच असतं तुम्ही जेव्हा जास्त प्रमाणात खाता तेव्हा तुमचे शुगर स्पाईक होणारे ग्लुकोज स्पाइक होणार इन्सुलिन स्पाईक होणार सो द प्रॉब्लेम द सेम त्यामुळे असं पाहायला गेलं तर ब्राऊन राईस आणि व्हाईट राईस मध्ये बीट फॉर डायबिटीज बीट फॉर वेट लॉस किंवा ओव्हरऑल जेव्हा तुम्हाला कॅलरीज तुमच्या काउंट करायच्या किंवा तुमचा काप बॅलन्स जेव्हा बघायचं आहे तर त्याच्यात असा खूप फरक नसतो जमीन आसमानचा फरक आहे एक अगदी उत्तम आणि दुसरं अगदी विष असं काही नाहीये hmm. दोन्हीचाही तुम्हाला पोर्शन जे आहे ते मेंटेन करायलाच लागतं नाहीतर oh. दोन्हीने तुम्हाला नुकसान होणार आहे आणि वेल डायबेटीज इज कन्सर्न अगेन जसा फायबरचा एक ग्रामचा फरक आहे तसा ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये पण एक ते दोन पॉइंटचाच फरक असतो तर त्यामुळे ब्राऊन राईस म्हटल्यावर मग मी दोन वाट्या खाऊ शकते अशातला भाग नाहीये यू स्टील हॅव टू इट इट विदिन अ बॅलन्स प्रॉब्लेम येतो कुठे की जेव्हा द मोमेंट आय गिव्ह वन अ ब्राऊन राईस ओके जर आता त्याला जे व्हर्च्युलेबल आहे ना की नाही हे खूप छान आहे आता हे हेल्दी आहे म्हणल्यावर मग डिफॉल्ट तुम्ही ते जास्त खाता hmm. म्हणजे आणि तुम्हाला तो फायदा व्हायच्याऐवजी तुम्हाला त्याचं नुकसान होतं म्हणून सांगताना आम्ही असं सांगतो की तुम्हाला ब्राऊन राईस खायचा आहे तर खा पण तो पण प्रमाणातच खायला लागणार आहे ॲज अ न्यूट्रिशनिस्ट आय वुड स्टील टेल यू की तुम्ही ते ब्राऊन राईस आहे म्हटल्यावर मग तुम्ही किती पण पोर्शन खाऊ शकता अशातलं काही भाग नाही आहे म्हणजे सो यू हॅव टू स्टील बी माइंडफुल ऑफ द पोर्शन अगेन आणि आता तू बोलता बोलता म्हणाली बी ट्वेल्व तर भात हा बऱ्याच घरांमध्ये बी ट्वेल्वचा सोर्स आहे म्हणून खा असं लहानपणापासून सांगितलं जात बी ट्वेल्वचा सोर्स हो सो ते म्हणजे कितपत खरं आहे की त्याच्यात एवढं नाहीये आहे ऑर काय आहे नक्की <laughs> पहिल्यांदाच मी बी ट्वेल्वचा सोर्स भात म्हणजे असं आता तर तुम्हाला काय मिळतं तुम्हाला स्टार्च मिळतो म्हणजे तुम्हाला एनर्जी कॅलरी मिळत असते ओके विच इज इम्पॉर्टंट आपल्याला सगळ्या कामांसाठी कॅलरी लाग कॅलरीज लागतात एनर्जी लागते युआर गेटिंग अ कार्बोहायड्रेट एनर्जी सोर्स तुम्हाला थोडस बी कॉम्प्लेक्सेस पण मिळतात अल्दो व्हाईट राईस जेव्हा आपण खातो तर ते तेव्हा त्याच्यात फारसे काही बी कॉम्प्लेक्सेस राहिलेले नसतात कारण त्या सालात ब्रँड जे असतात त्याच्यात बी कॉम्प्लेक्स असतात hmm. थोडं जे आहे ते जेव्हा तुम्ही त्या भाताचं सा साल जे आहे जे जे ते काढून टाकता म्हणजे ब्रँड जे काढून टाकता तुम्ही तर तेव्हा त्याच्या बरोबर भातातले जे म्हणजे त्या सालातले जे बी कॉम्प्लेक्सेस असतात ते जातात राईस डज नॉट हॅव एनी बी ट्वेल्व असं okay. बी कॉम्प्लेक्सेस असतात म्हणजे बी वन बी टू बी फोर hmm. बी बी आ, आ, ते असत hmm. बी ट्वेल्व्ह hmm. नाहीये बी ट्वेल्व तुम्हाला मिळतं त्यामुळे तुम्हाला आता लोक म्हणतात ना की तुम्हाला दही भात खा की त्याच्यातनं तुम्हाला बी ट्वेल्व मिळतं तर ते दही भातलं बी ट्वेल्व हे दह्यातलं असतं अच्छा भातातलं नसतं ते काही बी ट्वेल्व तुम्हाला मिळतं ते आणि बी ट्वेल्व मिळतो म्हणून तुम्ही भात खा वगैरे हे तर इज लाईक लिटल फनी अँड ऑल्सो इन अक्युरेट म्हणजे कारण तसं काही नसतं त्याच्यात अ दही वातावरण आठवलं hmm. uh, रात्री झोपायच्या आधी भात खा शांत झोप लागेल hmm. हे आजीपासून ऐकत आलोय तर ते कितपत आता खरं आहे किंवा बरोबर आहे किंवा बघ आता आपल्याकडे uh, ना इवन साऊथ मध्ये पण ही पद्धत आहे की तुम्ही जेवण झालं आपलं की शेवटी आपल्याला दही भात देतात किंवा hmm. कर्ड राईस hmm. uh, जे म्हणतात तर तसा का खायचा आणि एस्पेशल तुम्ही रात्री जर खात असाल किंवा लॉट ऑफ पीपल्स की, uh, की नाही मी दही भात खाल्ला oh. की मला शांत झोप लागते काही जण दूध भात सुद्धा खातात किंवा भातावर दूध घेऊन खातात mm. तर तस जर खात असाल तर शांत झोप लागते असं दे आर नॉट रॉंग इन सेंग दॅट कारण भातात ट्रिप्टोफॅन असतं mm. आणि भाताहून जास्त दह्यात किंवा दुधात ट्रिप्टोफॅन असतं ट्रिप्टोफॅन एक अमायनो अॅसिड आहे प्रोटीन इमॅजिन कर की जसं आता जर माझा केस आहे okay, त्या केसाचे असे जर कर्ल्स आहेत तर त्या कर्ल्सचा एक भाग इज अमायनो असेल तर ते ट्रिप्टोफॅन नावाचं अमायनो असेल जे असतं ते भातात थोडं असतं आणि दह्यात किंवा डेअरी प्रोडक्ट मध्ये जास्त असतं तर तुम्ही ट्रिप्टोफॅन इज अ प्रिकर्सर फॉर मेलेटॉलिन हल्ली मिळतात बघ मेलेटॉनिन पॅचेस मिळतात ना झोपेसाठी किंवा इव्हन तुम्हाला अंडर आय पॅचेस मिळतात किंवा मेलेटॉनियन सप्लिमेंट पण घेतात खूप लोक तर मेलेटॉनियन काय आहे इट्स अ स्लीप प्रमोटिंग म्हणजे कंपाऊंड ते जेव्हा तुम्ही मेलेटॉनियन आपले लेवल्स जेव्हा वाढतात तेव्हा आपल्याला झोपायला लागते टिपिकली संध्याकाळी संध्याकाळपासून आपल्या शरीरातले मेलेटॉनियन लेवल्स जर तुम्ही व्यवस्थित मेहनतीचं काम केलं असेल नुसताच सोफ्या समोर टी व्ही समोर mm. पडून राहिलं असणार तर काही ते वाढत नाही बट ॲज यू प्रोग्रेस थ्रू द डे तुमचे वाढतात हेच मेलेटॉनिन जे आहे ते वाढायला जर तुम्ही दही भात खाल्ला असेल किंवा तुम्ही भात जरी खाल्ला असेल किंवा दूध भात खाल्लाय तर बिकॉज ऑफ द ट्रिप्टो फॅन तुम्हाला ते मेलेटॉनिन वाढायला मदत होते आणि म्हणून जी लोक म्हणतात mm. की आम्हाला दही भात खाऊन शांत झोप लागते तर खोटं नसतात म्हणत त्यांना लागत दॅट इज गुड टू नो ऍक्च्युली म्हणजे असं असं पण काय आहे आहे त्याच्या मागे दे नॉट ऑल मेकिंग इट बरं परवा ना मी एक <laughs> आए, ओ, <laughs> या, या। रील बघितली मला ती थोडी कळली नाही किंवा थोडी वेगळी वाटली त्याच्यात त्यांनी म्हंटल की आधी तुम्ही भात शिळवा तो शिळा करा आणि दुसऱ्या दिवशी परत त्याची वाफ काढा आणि तो भात खा बर एकीकडे म्हणतात शिळा खाऊ नका रोज ताज बनवा सकाळ संध्याकाळ आता एकीकडे म्हणतात की भात शिजवून शिळा करून मग खा म्हणजे आता नक्की काय करायचं <laughs> हे पलीकडेच राहिलं सो नक्की काय करायचं हे री सुरु था, 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 रील आली जे सुरू झाले ते कारण पेपर्स काय काही पब्लिश झालेत अबाउट रेजिस्टन स्टार्च त्याच्यात टर्म होपफुली वापरला असेल त्या रीलमध्ये की ज्याच्यात त्या टॉकेवर रेजिस्टन स्टार्च आता रेजिस्टन स्टार्च म्हणजे काय आहे एक तर मुळात तुम्ही ताजा भात खायचा त्याला भात शिळा करून मध्ये ठेवून मग दुसऱ्या दिवशी परत mm. गरम करून खायचा हा प्रकार जो सुरू झालाय त्याच बिकॉज ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ रेजिस्टन स्टार्च विट गेट्स बिल्ट इन द राईस म्हणजे आता सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जेव्हा भात शिजवतो आणि मग त्याला फ्रीजमध्ये ठेवून म्हणजे फ्रीजमध्ये का ठेवायचं म्हणजे थोडं जास्त पटकन ते कुलिंग होतं आणि मग ना तो रेजिस्टेड स्टार्च जो आहे म्हणजे असा स्टार्च भाता स्टार्च असतो की असा स्टार्च जो आपल्या शरीराला पटकन डायजेस्ट करता येत नाही आपल्या गट बॅक्टेरियाला त्याच्यातला करता येतो डायजेस्ट पण आपल्या पोटाला नाही करता डिरेक्टली तर त्याची म्हणजे कॅलरीज थोड्या कमी होतात त्या भाताच्या जेव्हा तुम्ही शिजवलेला भात त्याला फ्रीजमध्ये ठेवून गार करता तर तेव्हा स्टार्च इज टू डायजेशन तो वाढतो आणि त्यामुळे तुम्ही जो भात खाता आहे एक वाटी भातात सपोज जर तुम्हाला शंभर कॅलरीज मिळणार असतील तर त्या शंभरच्या पंच्याण्णव कॅलरीज होतात पण फ्रॉम अ कॅलरी पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा फ्रॉम अ शुगर पॉइंट ऑफ व्ह्यू जर मी रेसिस्टंट स्टार्च आहे म्हणजे त्याच्यातला सगळ्यात आता मी किती पण भात खाऊ शकते त्याच्यातल्या काहीच कॅलरीज म्हणजे पोटात जाणार आहेत असं नाही अजिबात आणि तसं जर तुम्ही समजून बसाल तर तुमचे शुगर वाढतील म्हणजे कारण मी पण त्या दिवशी कोणीतरी मला फॉरवर्ड केला की म्हणजे मग मी डायझर मला डायबिटीज आहे आणि मग मी असा गार करून गरम करून भात खाल्ला तर मग मी किती पण खाऊ शकते का तर आन्सर इज अ बिग फॅट नो नाही असं तसं नाही करू शकत कारण जर तुम्ही तसं केलं तर एनिवे तुमचे म्हणजे शंभरचे पंच्याण्णव झाला तर एवढाच फरक पडलाय त्याच्यात पाच पर्सेंट मग आता त्या पाच पर्सेंट पायी जर तुम्ही जास्त खायला लागला तर एनिवे सगळं वाढेल असं त्यामुळे तुम्ही तरी पण ते खायला लागतं सीजीएम लावतात बघ कंटिन्युअस ग्लुकोज मॉट्रिक हो, पॅचेस लावतात तर आपण तुम्ही जर कसा पॅच लावलेला असेल आणि तुम्ही बघितलं की ताजा भात जर आपण खाल्ला तर त्यांनी दोन तासांनी जे तुमचे शुगर्स स्पाइक होतील वर्सेस जर आपण तो गार करून परत गरम जरी केला नाही केला व्हॉट एव्हर म्हणजे तर तो त्याचा रेझिस्टन्स टाचवाला जर भात आपण खाल्ला तर त्याच्यानी जे, तो जे आ, शुगर स्पाइक होते ती थोडी कमी होते होते कमी होते असं तर पण तेवढ्या त्या ते चेंजसाठी मग आपण हा सगळा प्रकार करायचा का इट डझंट मेक सेन्स कारण तुमच्याकडे उरलेला भात आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलाय हो मग त्याचा फोडणीचा भात करताय फ्राईड राईस करताय जे काय करताय ती वेगळी गोष्ट झाली पण ताजा खायच्या ऐवजी त्याचा रेजिस्टर स्टार्च वाढवायला म्हणून गरम केलेला भात त्याला गार करून खाणार आणि मग यु नो लाईक त्याने काही तुम्हाला हेल्थ बेनिफिट नाही मिळणार क्वांटिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट प्रोसेस दाईस अंडर गॉन असं आणि प्रोसेस वर ना मी तर प्रेशर कुकर वापरते hmm. भात शिजवायला hmm. कारण uh, दोन गोष्टी एकत्र करता येतात वेळ वाचतो पण काही लोक का भांड्यात पण शिजवतात दोन्ही पैकी कुठलं बरोबर आहे योग्य आहे की दोन्ही योग्य आहेत प्रेशर कुकरवरलं तर आली इन्स्टाग्रामवर बघावं तर सगळ्यांनी म्हणजे सोडून देऊन चूल आणि लाईक चुलीवरच आपण सगळ्यांनी स्वयंपाक करायला पाहिजे बाय नाव कारण काय म्हणे गॅस मी पण रील केली होती परवा की पोळी पण तुम्ही गॅसवर नाही हे करायची त्याने पण कॅन्सर होतो वगैरे प्रेशर कुकर सगळे न्यूट्रिएंट्स नष्ट होतात असं ना हे पण सध्या चालू oh. आहे तसं काही होत नाही न्यूट्रिएंट्स वगैरे काही प्रेशर कुकर मुळे काही तुमचे न्यूट्रिएंट्स नष्ट होत नाहीत पण भाताचं प्राणी जर आपण पाहिलं तर त्याच्यात आय रिमेंबर माझ्याकडे एक पेशंट आले होते आ, ते मला म्हणायचे की आम्ही ना प्रेशर कुकरचा भात नाही खात म्हटलं मग कसा भात खाता कारण साऊथ इंडियन आहेत रोज भात खातात माहितीये नाही आम्ही त्याचं स्टार्च काढून खातो भात हिज अंडरस्टँडिंग की जर तुम्ही मोकळा म्हणजे सुट्टा भात जर शिजवताय शिजवताय पातेल्यात भांड्यात ओपन आणि मग त्याचं जे पाणी असतं थोडं जे स्टार्च काढण्याचं असं काढताय तुम्ही तसं जर करताय तर म्हणजे मग त्याचा सगळा स्टार्च निघून गेला ओके तर सगळा स्टार्च काही निघून नाही जात थोडासा स्टार्च कमी होतो त्याच्यातला अगेन सिमिलर टू जे मी तुला रेजिस्टन स्टार्च समजवलं की नाही की oh. ज्याच्यात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पाच टक्क्याने त्याच्या कॅलरीज कमी होत असतात तसंच जर तुम्ही मोकळा भात हो शिजवलात आणि मग त्याचा थोडा स्टार्ट जो पाणी था, mm. ते असं काढून टाकतात तसं जर काढलं तर तेवढं पाच पर्सेंट दोन पर्सेंट पाच पर्सेंट डिपेंडिंग ऑन किती पाणी तुम्ही काढताय किंवा भाताच्या प्रकारावर पण डिपेंडेंट असतं mm. तुम्ही हातचा तांदूळ वापरताय किंवा पार राईस वापरताय उकडा म्हणजे ज्याला म्हणतात mm. तो किंवा पूर्ण पॉलिश वापरताय त्याच्यावर पण तुमचे कॅलरीज असं उन्नीस बीसच्या फरकाने अशा होत असतात वर खाली अशा पण इदर वे फार फरक काही नाहीये म्हणजे तुम्ही मोकळा शिजवला तर तो जास्त पौष्टिक आहे का प्रेशर कुकर मध्ये शिजवला मग तो सगळा मेलाच आता काही नाही आहे भातच असा राहतो आणि त्याच्या कॅलरीज पण सिमिलरच राहतात त्यामुळे इरिस्पेक्टिव्ह ऑफ हाव एव्हर युअर कुकिंग द्रायस तुम्हाला इव्हेंच्युअली भाताच्या बाबतीत ना तुम्ही पोर्शनवरच सगळं इक्वेशन येऊन सगळं डिस्कशन येऊन त्या पोर्शन कंट्रोलवरच येऊन थांबतं कारण तुम्ही काही हे असे विनेगर घालून पण खातात हल्ले बरेच वर पण हल्ली अकाउंट आहेत किंवा पुस्तकही आली आहेत की ज्याच्या तुम्ही ग्लुकोज स्पाईक करायचं नसेल म्हणजे तुम्हाला भाताने जर तुमचं ग्लुकोज पाईक होणार ते कमी जर करायचं असेल तर त्याच्यावर एकदम असा मोकळा भात शिजवा त्याचा चार्ज काढून टाका आणि त्याच्यावर विनेगर घाला आता ते विनेगर त्याच्यावर भातावर घातल्यामुळे पण परत तेच होतं की एवढूसाच फरक आहे म्हणजे मला एक बोट बोटाच्या ऐवजी एवढं एक पेर एवढा कॅलरीज hmm. मध्ये फरक पडतो फक्त आणि किंवा ग्लुकोज स्पाइक मध्ये पण फरक पडतो एंड ऑफ द डे इट इज द लोड दॅट मॅटर्स रादर दॅन द इंडिव्हिज्युअल स्पाइक म्हणून आणि ग्लायसेमिक लोड जर आपण बघितला तर मी जर मी तुला सांगितलं नो की ह्या भाताचा ना हा, हा रेजिस्टर स्टार्ट जास्त आहे ह्याच्यानी तुझी साखर वाढणार नाही असं hmm. सांगून जेव्हा मी तुला देते भात तर तेव्हा तू आपोआप तो जास्त की नाही हे जर तुला माहितीये मा तेल, की तुला डायबिटीज आहे आणि तुला जास्त भात खायचा नाहीये तर मग तो रेग्युलर असे काही त्याला लेबल्स जर नसतील की त्याला स्टार्च किंवा इव्हन विनेगर घालू नये किंवा मोकळा स्टार्च काढू नये असं हे जर कॉन्सेप्ट काही जर नसतील तर तू आपोआप प्रमाणात खाणारच भात की नाही तर दॅट इज वॉट यू शुड बी डुईंग बर लुक ॲट द पोर्शन तुम्ही त्याच्यात विनेगर घाला तूप घाला तूप पण घालून थोडस इन्सुलिन पाय कमी होते कारण फॅट येतो मध्ये तर जेव्हा तुम्ही डायबिटीज एस्पेशली जर असेल आणि भात खायचा असेल तर तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे कुठलाही भात असो हा म्हणजे हिमालयातला असो इंद्राणी असो कुठलाही भात असो त्याच्याबरोबर तुम्ही कॉम्बिनेशनच खाल्लं पाहिजे नुसता वरण भात नुसता दही भात असं खाऊन चालत नाही त्याच्यावर भाजी असलीच पाहिजे त्याच्यावर काही प्रोटीन आता दही भात आहे तर थोडस प्रोटीन आलं पण तुम्ही अजून भाजी किंवा अजून काहीतरी पनीर असं पण खाल्लं पाहिजे असं सो भात आणि डायबिटीज मॅनेजमेंट मध्ये मेकिंग अ मिक्स इज ऑलवेज व्हेरी इम्पॉर्टंट हे तर झालं की मूळ भात तांदूळ असं खाल्ले मागच्या आठवड्यात मी गोव्यात गेले होतो तिथे कांजी नावाचा प्रकार एक खाल्ला हु, आणि बरेच जण भाताचे भातात भिजवून त्याचं इडली डाळ घालून इडली डोसे वगैरे करतात ते प्रोबायोटिक समजून खातात तर ते कितपत बघ आता भाताची कांजी आणि इडली डोसा हे वेगळे कॉन्सेप्ट भाताची कांजी जेव्हा बनवतो आपण किंवा साऊथ मध्ये पण खूप जास्त आपल्याकडे एवढं नाही खात कांजी सदर्न इंडिया मध्ये जास्त आहे हा प्रकार तर त्याच्यात उरलेल्या भाताला तुम्ही बाहेर ठेवून त्याच्यात थोडस पाणी घालून त्याला फर्मेंट करतात आणि मग त्याला नेक्स्ट डे फोडणीवरून दिली नाही दिली असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तसं खातात तर त्याच्यात ते जसं आपण इडली डोसा भिजत घालतो भिजत घालून वाटून जेव्हा तुम्ही ठेवताय तर तेव्हा जसं त्याच्यात ते मायक्रोब्स हे होतात की ईस्ट वाईल्ड ईस्ट किंवा असं जे होतं त्याच्यात ज्याच्याने ते फुगतं किंवा आंबत पीठ जे आहे ते तर तसंच त्या भाताची ती कांजी पण असते ती थोडीशी आंबते तर ती कांजी जी असते ना ती जेव्हा तुम्ही डिरेक्टली खाता जर त्या तुम्ही पुढे शिजवली नाहीत hmm. तर ती प्रोबायोटिक असते दहा इतकी नसते प्रोबायोटिक म्हणजे त्याच्यातले कल्चर्स जे असतात किंवा मायक्रोबियल लोड जो असतो तो त्या मनानं कमी असतो पण येस इट्स अ गुड ऑप्शन म्हणजे हेल्दी ऑप्शन टू इट तुम्ही जर कांजी खात असाल तर hmm. तुमच्यात काहीच प्रॉब्लेम काही नाही hmm. आणि तेवढे प्रोबायोटिक्स पण तुम्हाला मिळतात त्याचा अर्थ हा नाही की जर तुम्ही कांजी करत नसाल तर मग तुम्ही काय करताय आयुष्यात वगैरे असं काही नाहीये किंवा आता जाऊन मग लगेच भात उरवा मग त्याची कांजी करा असंही काही करायचं कारण नाहीये तुम्ही जर दही ताक खात असाल तर युअर गुड लाईक यु नो विथ युअर प्रोबायोटिक्स मुळात तुम्हाला प्रोबायोटिक जेव्हा तुम्ही आपण म्हणतो हॅज अ कॉन्सेप्ट आपल्याला एक्सटर्नल हेल्पची असच गरज नसते आपण जर मध्ये गुड व्हरायटी जर ठेवत असतो ना म्हणजे mm. फायबर भाजी कडधान्य सगळ्याच जर मीठ बॅलन्स खात असलो तर आपल्या शरीराला आपले प्रोबायोटिक्स मॅनेज करता येतात आणि हे डोसा आणि इडलीचा प्रकार mm. जो आहे तर तो, तो पण फर्मेंटेड म्हणून oh. हेल्दी असं म्हणून इट्स अ हेल्दी ऑप्शन पण ते काही प्रोबायोटिक नसतं कारण आपण त्याला शिजवतो ना ते कच्चं नाही खात तर जेव्हा तुम्ही त्याला स्टीम करताय किंवा त्याचा डोसा आपण जेव्हा घालतो त्याला हीट लागते की नाही तव्याची गॅसची तर वेन यू आर डुईंग दॅट तर त्याच्यातले जे मायक्रोब्स असतात मरता, ते मरतात कारण तेवढ्या हाय इटलं ते मायक्रोब्स राहू नाही शकत hmm. पण त्या इडली डोस्यात जे फायबर आहे किंवा त्याच्यातलं जे प्रोटीन आहे किंवा जे स्टार्च जो काही थोडा असेल तो असं ऑल ऑफ दॅट ॲज अ कॉम्बिनेशन वर्क्स वेल की तुमच्या गट हेल्थसाठी पण तुम्हाला इट्स अ गुड ऑप्शन पण प्रोबायोटिक आहे मग ते घेऊन hmm. कारण हल्ली तर प्रोबायोटिक्स बघशील तर साठी प्रोबायोटिक सप्लिमेंट घ्या सांगतात म्हणजे हो, फॅट मेल्ट पासून ते एकदम त्वचा एकदम गोरी गोरीसाठी पण सगळ्याला प्रोबायोटिकचा काही नाही होत त्याच्यात आणि आता हे जो तू आता बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की तू म्हणाली जो भात उरतो किंवा काही तर आता बऱ्याच घरांमध्ये असं होतं की शिळा भात कधी जास्त बनतो कधी कोणी जेवत नाही किंवा जे काही तर मग शिळा भात खाणं पण ठीक आहे ना हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे उलट आणि हे ना आय पर्सनली बिलीव्ह की हल्ली आहे एस्पेशली की तू बघशील की खूप लोक ज्यांनी कधीच स्वयंपाक केला नाहीये किंवा कधी ज्यांनी कुठला किचनचं बजेट किंवा मंथली बजेट बसवलं नाहीये किंवा ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत किंवा खूप वेळ आहे हे सगळेच लोक असे सांगत असतात की नाही मग सगळं ताजच मग आत्ताच शिजवलेलं लगेच पानात वगैरे असं वेळ कोणाला आहे हे करायला आणि मग काय म्हणजे जे कोणी तुमचा स्वयंपाक करून देतो त्यांनी अखंड हेच काम करत बसायचं का किंवा जे उरले मग त्याचं काय करणार तुम्ही ते टाकून द्यायचं का असं काही नाहीये फ्रीज असतो ना मध्ये ठेवा की hmm. तो फ्रीज बनवलाय कशासाठी टू प्रिझर्व्ह द फूड ना टू कीप इट सेफ की त्याच्यात मायक्रोवेल ग्रोथ होऊ नये म्हणून ते गार कपाटे की नाही शीत कपाट द्यायला म्हणतात सो इट इज टू प्रिव्हेंट द मायक्रोवेल ग्रोथ तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि मग त्याला वापरा नंतर उलट परत काही नाही तर अटलिस्ट रेजिस्टेड तुम्ही फोडणीचा भात केला किंवा फ्राईड राईस केला किंवा तसाच गरम करून खाला एक इथे सांगायचं मला की रेजिस्टेड स्टार्च जो असतो तो म्हणजे असा नाहीये की तुम्ही भात शिजवला आणि तो गार केल्यावर परत गरम केल्यावर तो परत रेजिस्टेड स्टार्ट जाणार वगैरे असं होत नाही तर तो तेवढा राहतोच त्याचा बेनिफिट जो आहे तो पण लाईक आय ऑल्वेज से की एक पेपर आलाय की ज्याच्यात तुम्हाला एवढूसा एक कणभर बेनिफिट आलाय मग आता आपण सगळं तसंच बदलायचं असं करायची काही गरज नाहीये एवढा पण काही सिग्निफिकंट इम्पॅक्ट नाहीये त्याचा कारण एंड ऑफ द डे पोर्शन मॅटर्स भाताबद्दल अजून काही प्रश्न आहेत का तुमचे तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा किंवा तसं मराठी ऍट जीमेल डॉट कॉम इथे सुद्धा ईमेल करू शकता हा व्हिडिओ शेअर करायचा विसरू नका आणि ते सबस्क्राईबचं बटन ना ते पण दावा सगळ्यांना सा सांगा आणि भात असो का फोळी असो नेहमी लक्षात ठेवा तुमचं आणि आमचं सेम असतं